भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के अवसर पर शुक्रवार को शिवसेना की ओर से महाप्रसाद का आयोजन किया गया। इस दरमियान कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे और भाजपा की पूर्व पार्षद दिव्या धुड़े भी उपस्थित थी। वहीं बड़ी संख्या में लोगों ने महाप्रसाद का आस्वाद लिया। हर साल 14 अप्रैल को भारत के पहले कानून मंत्री डॉक्टर भीमराव अंबेडकर की जयंती मनाई जाती है। इस दिन को भारत में समानता दिवस और ज्ञान दिवस के रूप में मनाया जाता है। इस दिन पर ब्रिटिश कोलंबिया कनाडा में अंबेडकर समानता दिवस के रूप में मनाया जाता है। कोरोना महामारी के 2 साल बाद इस वर्ष ये दिन बड़े ही धूमधाम से संपूर्ण देश समेत शहर में मनाया गया। इसी श्रृंखला में शुक्रवार को वाहतूक सेना की ओर से महाप्रसाद का आयोजन किया गया। इस दरमियान कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे और भाजपा की पूर्व पार्षद दिव्या धुड़े भी उपस्थित थी। इस अवसर पर वाहतूक सेना के शहर प्रमुख राजेश वाघमारे ने कहा कि शिवसेना हमेशा ही 80% समाजकारण और 20% राजकारण के साथ काम करती है और समाजकारण के तहत ही इस महाप्रसाद का आयोजन किया गया है। आम्ही दरवर्षी प्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मानली जाते आणि त्या पुरुषाचं नाव आज पूर्ण विश्वामध्ये गाजलेलं आहे। हा कार्यक्रमाचा सोहळा आमच्यासाठी दिवाळीच्यापेक्षा खूप मोठा राहते आणि आमची शिवसेनामध्ये आम्हाला जे बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे 80% समाजकारण 20% राजकारण आणि समाजकारणाच्या धोरणातून आज आम्ही हे पूर्ण नागपूर शहरात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये ही शिवसेना आज काम करीत आहे आणि वाहतूक सेना असो युवा सेना असो या शिवसेना असो आज आम्ही पूरा महाराष्ट्रामध्ये अख्ख्या 2.5 वर्षापासून शिवसेनेचे हर पदाधिकारी आपापल्या परीने मदत करीत आहे लोकांना कामं करीत आहे आणि आज जो आम्ही जन्मदिवस बाळा आंबेडकरांचा जे आज उत्साह करीत आहोत हा उत्साह आमचा अधिक पुरा नागपूर शहरामध्ये हप्ताभर चाललेला आहे। हा म्हणजे आमच्या प्रेमाचा संदेश आहे लोकांसाठी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव सगळ्या देशामध्ये जगामध्ये सुरू आहे, तसंच तो आज इथे पण शिवसेनेच्या शहर वाहतूक सेनेने घेतला आणि आम्ही सगळे त्यामध्ये सहभागी झालो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विशेषतः नागपूरमध्ये अतिशय महत्त्वाची आहे, कारण आम्ही त्यातले आहो जे हे मानतात की नागपूर ही दीक्षाभूमी आहे, समानतेची भूमी आहे आणि इथे 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी जे बंड केलं होतं त्या बंडाची पुनरावृत्ती 2500 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे अनेक वंचितांना दीक्षा देऊन मानवी मूल्य माणसाला माणसासारखी वागणूक देता यावी ही क्रांती केली होती। आज जे वातावरण आहे देशामधलं त्या वातावरणामध्ये या देशाचं संविधान वंचित पीडितांना जी संधी मिळाली होती ते सगळं धोक्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी लढा उभारणं त्या संविधानासाठी जो 150 वर्षाचा इंग्रजांच्या विरुद्ध लढा झालेला होता 5000 वर्षाच्या सामाजिक अन्यायाविरुद्ध जो लढा झालेला होता तो लढा तिथे थांबला असं वाटलं होतं पण तो एक स्वल्पविराम निघाला। अजून या समाजाला प्रगल्भ व्हायचा आहे, महिलांना महिलांचे अधिकार वंचितांना शोषितांना मानव म्हणून त्यांचे अधिकार हा देण्याचा जो लढा आहे तो इथून पुढे नेणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्र आहोत। आज इस दरम्यान बडी संख्या में लोगों ने इस महाप्रसाद का लाभ लिया। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।